सध्या जागतिक स्तरावर प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गहन बनला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे नॉन मोटर्स व्हेकल. या कार्यक्रमाला प्रमोट करण्यासाठी आणि गती देण्यासाठी कलकत्ता येथील सायकल मेयर सौरभ चट्टोपाध्याय यांनी देशभ्रमंतीचा निर्णय घेतलेला आहे. सध्या त्यांनी विविध राज्यांची भ्रमंती करत महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. नुकतेच ते खोपोली येथे आले असता खोपोलीतील सायकलप्रेमी नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. खोपोलीतील सायकल इंडिया ग्रुप खोपोलीच्या वसंत संसार, सचिन बोराना, राजू गायकवाड, संजय पोरवाल, डॉक्टर शेखर जांभळे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आणि त्यांच्या नॉन मोटर व्हेकल या उपक्रमाच्या प्रसाराबाबतच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सौरभ चट्टोपाध्याय यांनी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात असा दौरा करत महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि ते पुढे कन्याकुमारीपर्यंत जाणार आहेत. 84 दिवसांमध्ये 84,500 किलोमीटर सफर ते या प्रवासामध्ये पूर्ण करणार आहेत आणि नॉन मोटर्स व्हेकल या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करणार आहेत. कोणतंही जवळचं अंतर कापण्यासाठी आपल्याला मोटरसायकलच पाहिजे असं नाही, तर सायकलने देखील आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो असा संदेश यावेळी सौरभ चट्टोपाध्याय यांनी दिला आहे. मैं हावड़ा से निकला हूँ. मैं हावड़ा से आपका मतलब बंगाल से झारखंड, बिहार, यूपी, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात होते हुए महाराष्ट्र आया. इसी मैसेज को लेकर, सेव एनवायरमेंट, सेव ह्यूमैनिटी का मैसेज को लेकर निकले हैं और लोगों को यही बोलना चाहते हैं कि छोटा छोटा डिस्टेंस, 5 किलोमीटर 10 किलोमीटर छोटा जो डिस्टेंस है उसमें मतलब मोटराइज्ड व्हीकल की जगह में अगर आप लोग साइकिल यूज़ करेंगे तो मतलब प्रदूषण भी थोड़ा कम होगा और आप लोगों का सेहत भी अच्छा रहेगा. तो इस बारे में थोड़ा सोचने के लिए मैं सबको रिक्वेस्ट कर रहा हूँ. तो एंड ये मेरा 84 डेज का सफ़र है. मैं हावड़ा से स्टार्ट किया एंड हावड़ा से ही ख़त्म करूँगा. मैं हावड़ा का बाइसाइकिल मेयर हूँ एंड इस इनिशिएटिव को मैं चाहता हूँ कि एक हर एक जगह में इस इनिशिएटिव को आगे लेके चले. यहाँ पे जो साइकिल इंडिया का जो ग्रुप है, इस ग्रुप, ये ग्रुप भी इसी इनिशिएटिव को आगे लेके जा रहा है. देखिए मुझे बहुत अच्छा लगा. यहाँ पे मैं कुछ ही देर पहले आया, बहुत लोगों से मिला, बहुत अच्छा लगा. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे जसं आता यांनी चट्टोपाध्याय सांगितलं की जेणेकरून सायकल वापरल्याने तुमचं पॉल्युशन कमी होईल, तुम्हाला वाहतूक व्यवस्थेसाठी खुला मार्ग राहील कायमचा आणि त्याच्यामुळं आणि हेल्थसाठी सुद्धा एक आरोग्यासाठी सायकल चालवून खूप फायदेशीर राहणार आहे आणि तुमचा त्याच्यामुळं खर्चसुद्धा कमी होणार आहे. आणि आमचा मुख्य उद्देशसुद्धा हाच आहे जे तुम्हाला आता हे आपले कलकत्ता म्हणजे सायकल स्वागत आहे त्यांनी जे सांगितलं त्यांचा जो उद्देश आहे त्या उद्देशाने आम्ही संस्था स्थापन केलेली आहे. मला वाटतं की सायकल इंडियाच्या या खोपोली ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दर रविवारी जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर सायकल चालवतो आणि खोपोलीकरांना एक संदेश देण्याचं काम की आता खोपोली सरकारांची जवळजवळ 1.25 लाख लोकसंख्या आहे आणि 1.25 लाख लोकसंख्येमध्ये आपण पाहिलं तर मला वाटते 70% ते 65% लोक बाईक आणि फोर व्हीलचा सरास यूज करतात आणि काय काय छोट्या कार्यालय असतील 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशा कार्यालयामधून जर आपण सायकल चालवली आणि सायकल चालवल्यानंतर आरोग्याला जर आपल्याला लाभदायक आहेच त्यानुसार आपल्याला प्रदूषणही आपल्याला वाचता येईल आणि खोपोलीकरांचा एक चांगलं मला वाटते एक चांगला संदेश देण्याचं काम आम्ही सायकल इंडियाच्या आणि खोपोलीच्या ग्रुपमार्फत आम्ही सर्व आमचे सरस भाऊ आम्ही सगळेजण करतो आहे आणि मी सांगेन की आपणही सर्वांनी समजा सायकलचा उपयोग केला तर निश्चित प्रदूषण कमी होईल. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणीच मोटरसायकल किंवा मोटर व्हेकल वापरा, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी सायकलचा वापर करा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.